नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आपल्याला पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसा जोर वाढतो आहे अपडेट आहे पुढील तीन दिवसामध्ये म्हणजे सोळा सतरा आणि अठरा सप्टेंबर रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण नवीन असाल तर करा, करा अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर, तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसामध्ये बघितलं असता तर या ठिकाणी जोर वाढलेला आहे कोंडाली काटोल नरखेड जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दुर्ली मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस सावनेर उमरी बडेगाव बिचवा परशुणी वाघोली अति अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय आणि भंडारा जिल्ह्यामध्ये बघितलं असता तर वारथी चिखली मौदा धर्मपुरी बार्शी असोली अति अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तर दक्षिण भागाकडे मध्यम स्वरूपाचा राहील उमरेड खेरगाव भिहपूर पौनी गोथंगा वडियाल जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पाऊस देखील पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकते आणि गोंदियामध्ये गोंदिया लांजी आमगाव गोरेगाव साखरीतोळा मध्यम ते भाग जोरदार पाऊस चांगझरी तिरोळा राजेगाव बालाघाट वारसवनी या ठिकाणी जोर वाढलेला आहे जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय साकोली देवरीकडे मध्यम स्वरूपाचा तर गडचुलीमध्ये बारकासा राजोली ते सैगच आरमोरी मध्यम स्वरूपाचा मुरमगाव कापसीकडे मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकत आहे आणि गडचुली मूल चामोर्शी या ठिकाणी हलक्या मध्यम सरी देखील बघायला मिळू शकत आहे मुलचेरा एटापल्ली अहिरी भंबरगड रेपानपल्ली मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तर चंद्रपूरकडे जोर थोडा कमी आहे राजुरा बल्लारपूर चंद्रपूर रोड भाताडी भद्रवती हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये मोहर्ली कुटवाळा चारगाविकी चमोर या ठिकाण देखील मध्यम स्वरूपात पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आणि यवतमाळ जिल्ह्याकडे बघितलं असता वनिकायरकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी मोहाडा खरंजी या सर्व काही परिसरामध्ये अंशतः ढगाळ उतरून राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये रुई दिग्रस दरवा नेर यवतमाळ हलक्या मध्यम स्वरूपाचा तर तुळक भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तसेच या ठिकाणी बाबुळगाव फलेगाव मध्यम स्वरूपाच्या पाऊस होत आहे आणि वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये बघितलं असता यवतमाळपेक्षाही जोर जास्त आहे देवळी कोल्हापूरकडे मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस वर्धा सेलू तुळजापूर बारबाडी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस जाम समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे मध्यम स्वरूपाची पाऊस होऊ शकत आहे तुळक भागामध्ये जोरदार पाऊस बोरी कोकाटे लाडगड वाधोना अरवी तळगाव कारंजा या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ आहे पुढील तीन दिवसामध्ये आणि अमरावतीकडे बघितलं असता अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस अमरावतीच्या उत्तरेला जोर जास्त बघायला मिळू शकतोय नांदगाव मुजरी तसेच मोर्शी वरुड नरखेड जोरदार पाऊस अशक्यता या ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये आहे तसेच अचलपूर चिखलदारा चिखलदारा सालधारणी या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस अशकता पुढील तीन दिवसामध्ये असून तुरळक ठिकाणी दृष्टी सदृश्य पाऊस पौस देखील बघायला मिळू शकतोय जोर वाढत आहे या ठिकाणी अकोलामध्ये बघितलं असता अकोला मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेलहरा जबरदस्त जोरदार पाऊस राहील अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागकडे पाऊस जोर जास्त आहे पातूरकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर वाशिम जिल्ह्यामध्ये म्हरसूळ मालेगावकडे मध्यम स्वरूपाचा वाशिम रेठ रिसोड या ठाण देखील मध्यम स्वरूपाचा तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस मंगळूरपेर कारंजा आणि खेरडा मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस होऊ शक्यता पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे लोणार मेहकर तसंच देऊळगाव राजा मोहरा चिखली मध्यम स्वरूपाचा तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेला जोर जास्त आहे बुलढाणा मोटाला खामगाव जोरदार पाऊस मलकापूर अति अतिमुसळधार पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे आणि खानदेशामध्ये जबरदस्त जोर वाढतोय पुढील तीन दिवसामध्ये जळगाव मुक्ताई मुक्ताईनगर जबरदस्त अतिमुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते पाली स्टेशन जानोरी फैजपूर यावल हिरापोरा अडगाव अडवड चोपडा काढोरी जालोद धरंगाव इरंडोल या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजरांचा गडगडाट अतिमुसळधार पाऊस शक्यता आहे तर पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोधवड या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो धुळे जिल्ह्यामध्ये धुळे साखरीकडे जोरदार पावसाची शक्यता आहे जोर वाढलेला आहे चिमठाणे दोंडाईचा शिरपूर चंदखेडा या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार पावसाची शक्यता आहे आणि नंदुरबारमध्ये नंदुरबार शहादा तळोदा अकलकुआ कनी नावपूर विसरवाळी या सर्व परिसरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे आणि मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता सापतारावणीकडे जोरदार पाऊस तसेच या ठिकाणी सटाणा देवळा चांदवड दुधांबे या ठिकाणी देखील जोरदार पाऊस शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये तसेच या ठिकाणी वणी जोपूल ओझर मध्यम स्वरूपाचा लाडाची हळसूळ खरपाडा नाशिक देवळाली वाडीवार ते मुंडेगाव इगतपुरी त्र्यंबक वाडा जोहार या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारी वितांचा गडगडाट मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते आणि या ठिकाणी बघितलं असता ओझर नागपूर निफाड लासलगाव पाठोदा देवगाव मंजुळणा साखळी निमगाव सिन्नर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस पांढुर्लिकोच सिन्नर डुबरे नांदूर शेंगोटे मध्यम ते भाग बदलेत जोरदार पाऊस मालेगाव मनमाड आणि येवला मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तर मित्रांनो कुपरगाव देवीनगरकडे कोपरगाव शिर्डी जवळके पुलतंबा केलवडी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदले जोरदार पाऊस श्रीरामपूर संगमनेर अकोलाकडे देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस अशी आहे पाऊस जोर या ठिकाणी थोडा कमी आहे राहुरी घोडेगाव भगूर पाथळी अहमदनगर पारनेर सोपे हलक्या सरी काही ठिकाणी उतरवून कोरडी बघायला मिळू शकते राळेगाव काडा जामखेड शेवगाव कर्ज श्रीगोंदा उंशता ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरी पुणे जिल्ह्याकडे जोर थोडा कमी आहे जुन्नूरकडे होऊ शकतो आहे मध्यम स्वरूपाचा मात्र मंचर चाकण पुणे हलक्या सरी सासवड लोणत फलटण बारामतीकडे देखील जोर कमीच आहे सातारामध्ये बघितलं असता पश्चिमेला मेदा ओसरपोट सौराट अरश शिंगावडे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस तर कोरेगाव रहिमतपूर अंधहा वळूज कठाव निधाल दैवडी नांदल तसंच मोल आद्राकी देवरा नांदल फट्टण बारामती या परिसरामध्ये अंशतः ढगाळ उतरून आदुमधून हलक्या सरी काही ठिकाणी उतरून कोरडी बघायला मिळू शकते आणि सोलापूरकडे करमाळा इंदापूर अख्लूज पिलू हलक्या सरी पंढरपूर महावळी चलगाव सोलापूर कलकोट हलक्या सरींची शक्यता आहे काही ठिकाणी उतरवून कोरडी राहील जोर कमी आहे या ठिकाणी जतसंख्या अंशतः ढगाळवतरण राहील सांगली सांगलीमध्ये बघितलं असतं सांगली मालगाव देसिंगकुची नागज अंशतः ढगाळ उतरून अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी कानापूर विटा मायनी रामपूर पलूस तासगाव अंशतः ढगाळ उतरून आष्टा सांगली शरळ इचलकरंजी या ठिकाणी देखील हलक्या सरींची शक्यता आहे आणि कोल्हापूरमध्येही कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर हलक्या मध्यम स्वरूपात नरसिंहपूर रामपूर तसेच कराड हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र हलक्या सरी कुकड मालकापूरकडे जोर वाढलेला आहे परोळा संगु इसपुर्ली कागल बिद्री जैनवाडी निपाणी कापसी गारगोटी हलक्या मध्यम सरींशी या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर मित्रांनो आता किनारपट्टीला बघूया काय परिस्थिती आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं असता सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर कोंडा मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस शिकत आहे राजापूरकडे जोर वाढलेला आहे पुरंगड वडापेठ राजापूर रायपथन लांजा जोरदार पाऊस शिकत आहे आणि रत्नागिरीमध्ये रत्नागिरी निरवा मुलगुंड बिलकर साखरपादिवक संगमेश्वर या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार पाऊस शिकत आहे माखजांकडे देखील मुसळधार पाऊस राहील कोयनापाटांकडे देखील जोर वाढत आहे ते तसेच या ठिकाणी हिद्वी गुहागर चिपळूण खेड दापोली या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस असू शकत आहे प्रतापगडकडे बघितला असता घोगरे महाबळेश्वर पोलादपूर महाड वरंद सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पाचपंडी केलसी माण्नगड श्रीवर्धन दिवेघर या ठिकाणी देखील जोर वाढलेला आहे पुढील तीन दिवसामध्ये आणि रायगड जिल्ह्याकडे मुरुजंजिरा ताला इंदापूर वसा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे काशीद रोहाणा गोठाणा दगड शिरगाव कुलवन आंबेवाने सर्वत्र जोर वाढलेला आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये तर या ठिकाणी अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरवली खोपोली जोरदार पाऊस शक्यता आहे कुसर कर्जत नेरलकडे मध्यम स्वरूपात राहील मुंबईकडे जोर वाढत आहे पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कुळीवाडा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये आहे खिच्चनवाडा उमवाडी मेरा भाईंदर तसेच ठाणे कल्याण डोंबिवली भि भिवंडी हा जो सर्व परिसर आहे जोरदार पाऊस होऊ शकत आहे पालघर जिल्ह्याकडे जोर जास्त आहे विरार उंबरपाडा पिल्वी तसंच वाडा गोदमल सपाले सर्वत्र मध्यम ते भाग भागबद्दल जोरदार पाऊस पालघर जिल्ह्याकडे जोर जास्तच आहे पालघर मानूर कुदन बोईसर वाणगाव कासाकोडी या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारी विजांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पाऊस होऊ शकत पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते सोळा सतरा आणि अठरा सप्टेंबर रोजी तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काही परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरकडे जोर वाढत आहे तर या ठिकाणी सेंद्रामडी सी पिपरी काचोड पाचोड मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस निंबेजळगाव बिटकिंग गंगापूर धाकेपाल पैठण दैगावणे भक्तापूर मध्यम स्वरूपाचा धरंग क्षेत्राकडे जोर कमी आहे वैजापूरकडे जोरदार देखील होऊ शकतोय आणि उत्तर भागकडे दौलताबाद एलुरगुफाई देवगहतनूर कन्नड आंबाला साईगवन चाळीसगाव जोरदार पाऊस शक्यता शकता पुढील तीन दिवसामध्ये फुलंबरी विरामगाव किशोर सिल्लोड अणवाजंता मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता शकता आहे आणि जालना जिल्ह्याच्या उत्तर भागकडे बघितला असता जाफराबाद सम्रतनगर हसनाबाद दाभाडी भोखर्दन या सर्व काही परिसरामध्ये वादळीवरील विजांचा गडगडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस शक्यता आहे बदनापूर जालनाकडे मध्यम स्वरूपाचा गोलापांगरी तारगाव पानवडी नगर सर्वत्र मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस वडीगुद्रे आमचगाव शेवताकडे जोर थोडा कमी आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये बघितलं असता बीड गेवराईकडे हलक्या सरी माजलगावकडे देखील जोर कमी आहे वडवणी तळेगाव शिरसार सोनपेठ सर्वत्र अंशतः ढगाळत्रून राहील दारूर केज जिळम चौसळा अंशता ढगाळत्रणून अदुमधून हलक्या सरी धाराशिवकडे देखील जोर थोडा कमीच आहे धाराशिवमध्ये बघितलं असता कळम मासा तारखडभूमी येशीपेठ खामगाव धाराशिव बिलीम तुळजापूर अंशतः ढगाळत्रणून अदुमद्रुन हलक्या सरी तुळजापूरला होऊ शकतो हलक्या मध्यम स्वरूपात पुढील तीन दिवसामध्ये तर लातूरमध्ये बघितलं असता लातूरमध्ये लातूर अवसान लंगा श्रवणपाळ उदगीर पुढील तीन दिवसामध्ये जोर कमी आहे अदुमधून हलक्या सरी अहमदपूर बारडापूरकडे देखील जोर कमी आहे परभणीमध्ये बघितलं असतं झरी बोरी जंतूर सैलू पाथरी परळी गंगाखेड अधूनमधून हलक्या सरी नांदेड वागाळा जिल्ह्यामध्ये पूर्णा बासमत नांदेड वागाळा भोकर अर्धापूर मुखेड या सर्व परिसरामध्ये हलक्या सरी डोहाबुजोग कवठार रसिकडे देखील काही ठिकाणी होतो कोडेच बघायला मिळू शकते पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये हिमायतगर उंबरखेड हातगाव तामसा किनोटीच्या जोर कमी आहे आणि हिंगोलीमध्ये बघितलं असता पुढील तीन दिवसामध्ये सापतगाव दिख हिंगोली अधूनमधून हलक्या सरी कळमनुरी इनापूर खंडाळा पुसत औंढा नांगण्यात अंशता ढगाळ उदरून अधोमधून हलक्या सरी शक्यता जोर थोडा कमी आहे या ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये मात्र या ठिकाणी देखील पुन्हा एकदा पावसात जोर वाढत आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र